गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ ही अटोक्यात आली असतानाच तळवळी गावातील मुख्य रस्त्यावर 35 वर्षीय तरुणाची भर दुपारी गोळ्या झाडून हत्या केल्याने पुन्हा एकदा नवी मुंबई शहर भयभीत झाले आहे. दिनांक 4 जून 2020 रोजी दुपारी 2 च्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी बांधकाम व्यावसायिक प्रवीण तायडे या 35 वर्षीय युवकाच्या बाईकला जोरदार धडक देऊन त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून त्याला ठार केले असल्याची शक्यता रबाळे पोलिसांनी वर्तवली असून पाठीमागे बसलेला त्यांचा सहकारी दत्तात्रय दोगदंड हा देखील जबर जखमी झाला असून त्यास खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर घटनास्थळी परिमंडळ 1 चे पोलीस आयुक्त पंकज दहाणे, एसीपी रवींद्र गिटे, एसीपी प्रवीण पाटील, एसीपी विनायक वस, रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस योगेश गावडे, क्राईम PR गिरीधर मोगोरे यांच्यासह अनेक पोलीस व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ही हत्या व्यावसायिक वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास चालू आहे.